टास्क ट्रेडिंग कंपनी प्रोप्रायटर। आज आपल्याकडे एच पी कंपनीचे हायटेक कंपनीचे स्पेअर पार्ट्स अवेलेबल झालेले आहेत। चला या बघूया आपण काय काय झालेलं आहे। आज आपल्याकडे बेस स्पीकर आलेला आहे, इनर लॉक आलेलं आहे, ट्रान्समिशन फिल्टर, हायड्रॉलिक फिल्टर, जे सी बी इंजिनचे डिझेलचे फिल्टर येलो आणि सिल्वर दोन्ही आलेले आहेत, कॉम्बिनेशन स्विच आलेलं आहे, इनर लॉक आलेले आहेत, कॅबिन पार्ट आलेले आहेत, हँड ॲक्सिलेटर रेस करतो आपण त्यावेळेचे जे हँडल आहेत ते आलेले आहेत, तसेच स्पूल आलेले आहेत, त्यानंतर प्लंजर बोल्ट आलेले आहेत जे, त्याचबरोबर यापुढे आपण त्याचबरोबर आपल्याकडे हिताचा स्विंग रॉड विथ बुशिंग आलं आहे, स्लीव ट्यूब आलेले आहेत, त्या शॉकर आलेले आहेत, सर्व प्रकारचे ह्या डिझेलच्या पाईप आलेले आहेत न्यू मॉडेलच्या जे सी बी इंजिनच्या, त्याचबरोबर लिकॉप रिंग आलेले आहेत, त्या नोझलच्या रिटर्न पाईप जे जाते त्याच्या लिकॉप रिंग आले आहेत, डिझेल फिल्टर बेस किकर जो असतो त्याचा एक प्लॅस्टिकचा नट येतो हा साधारण वापरून खराब होतो तो पण आलेला आहे, त्याचबरोबर क्रॉस आलेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट आयटम आपल्याकडे आहे इनर लॉक आलेले आहेत, पिस्टन आलेले आहेत, एक डोअर हँडल सगळ्यात रनिंग आयटम आहेत, डोअर हँडल आलेले आहेत प्लॅस्टिकमध्ये, मेटल पाईप आले तर रिअर ॲक्सलमधले डिफरन्शियल केज ॲसेंब्ली आलेली आहे, त्याचबरोबर स्टार गेअर किट ॲसेंब्ली आलेली आहे, त्याचबरोबर ह्या साईडला आपण जर बघतोय तर ह्या साईडला आपल्याकडे केबिन पार्ट आहेत, हे ॲल्युमिनियम डोअर हँडल आलेले आहेत, पाठीमागच्या दरवाज्याचे न्यू मॉडेलचे रोलर आणि त्याचे ॲसेंब्ली ते आलेले आहेत, त्याबरोबर बोनेट लॉक आलेले आहेत। तसेच इकडे बघितलं तर आपण हे आपल्याकडे इनर लॉक आलेले आहे ते न्यू मॉडेलचे, डोअर हँडल विथ की 3DX इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आलेले आहेत आपल्याकडं, परत एस्केवेटर वॉल ब्लॉकचे ओरिंग किट आलेले आहे, ते युनिव्हर्सल जॉईंट आलेले आहेत, ट्रान्समिशन ओव्हरऑल किट ह्याचे वॉशर आलेले आहेत आपल्याकडं, त्यानंतर एअर फिल्टर आलेले आहे, ते अजून बाकीचे आयटम बॉक्समध्ये फोडायचे आहे, ते आत्ता जागा सगळी भरलेली आहे त्यामुळे फक्त थोडंच दाखवलं आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला अजून काय काय दुसरे आयटम आहेत ते डिटेल्समध्ये बघता येईल। ओके, थँक्यू।